महाराज की जय। रोज पान नंबर 178। मनुष्याचा श्रीगरी इच्छा न सोडता त्याला सदैव दुःख भोगाव्याला लागणारी व्याधी म्हणजे काम, मोह, मद, मत्सर आदी दुर्गुण होत सुखे छुने प्रथम त्यांची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या कामी संतांकडूनच आपणास मदत मिळते। 23. जसे स्मरणेतील अनेक मनी मोजले तरी त्याने एकच परमात्म वस्तू स्मरली जाते, किंवा आई लहान मुलाला हा आईचा, हा बाबांचा, हा मामाचा, हा काकाचा करून एकच घास अनेक नावाने भरलीच असते। त्याप्रमाणे कृपावंत संत अनेक ग्रंथद्वारा कर्म, उपासना, भक्ती, योग इत्यादी मार्ग मनुष्याला दाखवून त्यात परमेश्वराला शरण जाण्यास सुचवित आहेत। 24. भटजी वधूवरांच्या मधील अंतरपाठ बाजूला सारून वधूचे वराशी लग्न लावून देतात आणि त्यांच्या संसार सुखाचा मार्ग जसा मोकळा करतात, त्याप्रमाणे संत ब्रह्माचा पडदा बाजूला सारून जीवाचे हृदय प्रभूशी लग्न लावून निज सुखाचा मार्ग मोकळा करतात। 25. विषय वासनारूपी भूत एकदा मनुष्याच्या अंगात शिरले की मनुष्य बेफाम होतो, म्हणजे भवचक्रात सापडून गोंधळून जातो। त्यामुळे योग्य कर्म कोणते, अयोग्य कर्म कोणते हे त्याला न करता तो चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो, म्हणजे आत्मोद्धार करून घेण्यासाठी हे शरीर दिले आहे हे साफ विसरून जातो। संत या चुकीची दुरुस्ती करून मनुष्याला सत्याच्या मार्गाकडे वळवितात। 26. मुलगा शाळेला गेला की गेला नाही की बाप त्याला रागावतो, मारतो, शिव्या देतो, एकंदरीत काही ना काही शिक्षा करतो। जेव्हा तो हिरमुसला चेहरा करून आईकडे येतो तेव्हा आई त्याला पुन्हा शाळा चुकविणार नाही, अभ्यास वेळेवर करीन असे म्हणून तू त्यांच्या पाया पड, ते तुला काय वाईट सांगतात का, तुझ्या कल्याणासाठीच सांगतात ना सांगून। वडिलांच्या विषयी कलुषित झालेले त्यांचे मन ती निर्मळ करते। त्याप्रमाणे मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरला म्हणजे त्याने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले। हॅलो काकू थांब, झाला तुमचा आवाज म्यूट झालाय, तिथे जरा तुम्ही हे करा। हे पलक पलक, मुलगा शाळेला गेला नाही की बाप त्याला रागावतो, मारतो, शिव्या देतो, एकंदरीत काही ना काही शिक्षा करतो। जेव्हा तो हिरमुसला चेहरा करून आईकडे येतो तेव्हा आई त्याला पुन्हा शाळा चुकविणार नाही, अभ्यास वेळेवर करीन असे म्हणून तू त्यांच्या पाया पड, ते तुला काय वाईट सांगतात का, तुझ्या कल्याणासाठी सांगतात ना असे समजावून सांगून वडिलांच्या विषयी कलुषित झालेले त्याचे मन ती निर्मळ करते। त्याप्रमाणे मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरला म्हणजे त्याने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले असता त्यास त्याबद्दल देव शिक्षा करतो, दुःख भोगाव्याला लावतो आणि संतांना शरण केल्यावर ते त्याची चूक त्यास दाखवितात आणि देवाचे महत्व पटवून देऊन त्याच्या ठिकाणी देवाविषयी प्रेम उत्पन्न करतात। 27.
वास्तविक टोपी टोके अंगरख्यात अंग जोड्यात पाय घालाव्याचा असतो, पण आम्ही डोक्याला टोपी अंगात अंगरखा पायात जोडा घाल अशी भाषा वापरतो. त्याप्रमाणे अहंत्याचे कवच काढून टाक म्हणजे तू सुखी होशील असे सांगण्यापेक्षा देवाची आराधना कर म्हणजे तुझे दुःख दूर होईल असे संत सांगतात. 28. फुलाच्या संगतीने दोऱ्याला जसे देवाजवळ स्थान मिळते किंवा कस्तुरीच्या सहवासाच्या योगे करून मातीला मोल चढते, त्याप्रमाणे कितीही दुराचारी माणूस असला तरी संत संगतीच्या योगे करून त्याच्यातील पूर्वीचे वाईट संस्कार नाहीसे होऊन तो जगद्वंद्य होतो. 29. संतांच्या सूचनेकडे लक्ष न देणे म्हणजे डोळे असून आंधळ्याप्रमाणे, ऐकाव्यास येत असून बहिर्याप्रमाणे, बोलाव्यास येत असून मुक्याप्रमाणे समजावे. 30. संत वचनातील उदात्त जेव्हा मनुष्याच्या लक्षात येतो तेव्हा तो हळूहळू पशुवृत्तीपासून सुटून मनुष्यपणात जातो. अर्थ अंगी मुरल्यावर त्याचे मनुष्यपण जाऊन त्याला देवपण प्राप्त होते. 31. वासना ही जन्माला कारण असल्याने ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जीवाला जन्म मरण चुकत नाही. वासनेचा नाश होण्याकरिता सत्संगती केली पाहिजे. इच्छेचा उद्भव जोपर्यंत स्वार्थासाठी असतो तोपर्यंत तिला वासना असे म्हणण्यात येते. तीच इच्छा जगाचे कल्याण करू लागली म्हणजे तिला देवाच्या प्रार्थनेचे स्वरूप येते. संतांच्या कृपेने वासनेचे बीज जेव्हा जळून जाते तेव्हा त्याची लोककल्याणाची एकच इच्छा शिल्लक उरते. हा सत्य संकल्प पुरविण्याची जबाबदारी परमेश्वर घेतो. अशा पुरुषाने केलेली सारी खटपट विश्वरूप परमात्म्याची पूजा समजावी. 32. कॅमेराचे छिद्र जरी उघडे असले तरी ज्याचा फोटो घ्याव्याचा तोच जर हलू लागला तर त्यावर त्याचा फोटो जसा उमटत नाही त्याप्रमाणे संत आपल्या सहवासात आलेल्या माणसाला आनंदाचा अनुभव आणून देण्यास जरी समर्थ असले तरी ज्याचे हृदय विकल्प संशय विपरीत भावनादी कुविचारांनी भरलेले आहे त्याला त्या महत आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. 33. संत हे पिकलेल्या आंब्याप्रमाणे असून सामान्य माणसे ही कैरी प्रमाणे समजावी. कैरी जर तसा गोडपणा भरत जातो तर तसा त्यातील आंबटपणा कमी कमी होत जातो. गोडी परिपूर्ण भरल्यावर आंबटपणा साप नाहीसा होऊन तीच कैरी सर्वांग सुंदर अशा आंब्याच्या रूपाला पावते. तद्वत सामान्य माणसामध्ये जस जसा सद्गुणांचा संग्रह होऊ लागतो तस तशी दुर्गुणांची शक्ती कमी कमी होत जाते. अंगी सद्गुणांचा परिपूर्ण साठा झाल्यावर दुर्गुणांचा नाश होतो आणि संपन्न माणूस तोच संत बनतो. 34. राजहंसापुढे दूध व पाणी मिसळून ठेवले असता तो पाणी सोडून फक्त दूध तेवढे सेवन करतो. ते ठेवले असता तो
पाण्यासकट दूध पिऊन टाकतो. त्याप्रमाणे दृश्याला सोडून सुख भोगतात आणि सामान्य माणूस दृश्यासकट सुख भोगतो. सामान्य माणसाला इतरांपेक्षा आपणास जास्त कळते असे वाटते आणि संत इतरांपेक्षा आपल्याला काही कळत नाही असे समजतात. ज्याला संत व्हाव्याचे असेल त्याने प्रथम मी सर्वांपेक्षा मोठा केव्हा होईल ही इच्छा देवाच्या चरणी पाहिली पाहिजे आणि मी सर्वांपेक्षा लहान केव्हा होईल अशी तळमळ बाळगली पाहिजे. आपणाला कितीही समजले तरी अजून काही समजले नाही असे वाटणे हे जाणतेपणाचे लक्षण होय. 36. सामान्य माणसे देहाच्या अधीन होऊन क्षणिक सुख म्हणजे वैषयिक सुख भोगतात आणि संत देहातील होऊन शाश्वत म्हणजे आत्मसुख भोगतात. 37. चुलीला चांगला जाळ केला असता चुलीवरच्या भांड्यातील पाणी जसे उकळत असते त्याप्रमाणे सामान्य माणसांचे हृदयात कुसंस्काराच्या योगे वृत्तींची सदा खळबळ उडत असते. न पेटलेल्या चुलीवर भांड्यात पाणी घालून ठेवले असता ते जसे शांत असते त्याप्रमाणे संतांचे हृदय केव्हाही निर्विकार सदा शांत असते. 38. सामान्य माणूस क्षणिक सुख देणाऱ्या वस्तूपासून शाश्वत सुख मिळेल या आशेने त्यावर प्रेम करतो. त्यामुळे वस्तूच्या नाशांती त्याला अतिशय दुःख होते. पण ज्ञानी पुरुषाला मात्र वस्तूचा संयोग अथवा वियोग झाला असता सुख दुःखाची बाधा होत नाही. कारण जे उत्पन्न झाले त्याचा केव्हा तरी नाश व्हाव्याचाच हे तत्व त्याने पूर्णपणे जाणलेले असते. 39. गुराखी जसा शेकडो गायी दिवसभर आपल्या ताब्यात ठेवतो व संध्याकाळी त्या सर्व ज्यांच्या त्यांच्या घरी नेऊन पोहोचवितो त्या गायींच्या विषयी त्याच्या ठिकाणी तिळ मात्रही ममत्व चिकटलेले नसते. त्यामुळे त्यांच्या विरहाने त्याला यत किंचित ही वाईट वाटत नाही. त्याप्रमाणे जगत व्यवहारामध्ये अनेकांशी संबंध येत असताही संतांची निर्विकार स्थिती भंग पावत नाही. 40. सामान्य माणूस इच्छेच्या मागे लागतो आणि संत परमेश्वराच्या मागे लागलेले असतात. सामान्य माणूस देवाला परका मानतो आणि संत देवाला आपला समजतात. सामान्य माणसांचे देवाला आळविणे म्हणजे शेजारच्या मुलाचे कौतुक केल्याप्रमाणे आणि संतांचे देवाला आळविणे म्हणजे स्वतःच्या मुलाचे कौतुक केल्याप्रमाणे समजावे. सामान्य माणूस अज्ञानाच्या योगे ज्ञानाला दडपून टाकतो आणि संत ज्ञानाचे योगे अज्ञानाला ठार करतात. 41. संतांना स्वतःची निंदा ऐकून आनंद होतो. जनांना स्वतःची स्तुती ऐकून आनंद होतो. संत नेहमी स्वतःचे दोष पाहत असतात. जन नेहमी दुसऱ्याचे दोष पाहत असतात. संत हृदयात असेल ते बोलून टाकतात म्हणून त्यांच्याजवळ केव्हाही समाधान नांदते. जन थोडेसे बोलून बाकी शिलकी ठेवतात
म्हणून पदोपदी त्यांचे समाधान हरवते. संतांचे लक्ष आत्म्याकडे असते आणि जनांचे लक्ष देहाकडे असते. संत प्रत्येक वस्तूत आत्मनिरीक्षण करतात आणि जन राग वेश मत्सर असूया लोक अहंकाराधिकांच्या मेळ्यात गोंधळ घालतात. संसाराची नश्वरता. एक, संसारातील न्यूनता कमी करण्याच्या मागे लागणे म्हणजे मातीची भिंत धुऊन स्वच्छ करण्यासाठी जटण्याप्रमाणे आहे. त्यापेक्षा आपले मन परमेश्वराकडे लावण्याचा प्रयत्न केल्यास आपण खास सुखी होतो. इतकेच नव्हे तर आपल्यामुळे भोवतालच्या लोकांच्या दुःखाचा भार देखील बहुतांशी कमी होतो. दोन, शेताच्या संरक्षणासाठी जशी कुंपणाची आवश्यकता असते त्याप्रमाणे प्रपंच नीट नेटका होण्यासाठी परमेश्वराच्या सहाय्याची जरुरी आहे. तीन, प्रपंचापासून सुख मिळेल या आशेने जरी अहोरात्र श्रम केले तरी त्यामध्ये एक ना एक दिवस निराश होण्याची पाळी मनुष्यावर येतेच. परंतु परमेश्वरापासून सुख मिळविण्यासाठी इच्छा करणाऱ्यावर मात्र केव्हाही निराशेची पाळी येत नाही. इतकेच नव्हे तर अधिक श्रम न करता मनुष्याला कायमचे सुखरूप होता येते. चार, शाळेचा अभ्यास कितीही असला तरी करमणूक म्हणून मुलांना वडील माणसे जशी दिवसातून काही वेळ खेळण्यास पाठवितात त्याप्रमाणे ईश चिंतनानेच समाधान लाभत असल्या कारणाने संसाराचा व्याप कितीही असला तरी मनुष्याने दिवसातून काही वेळ मनाला हरिचिंतन करण्यास लावले पाहिजे. पाच, पिल्ले चारा पाणी घ्यायला लागले की पशूंची जबाबदारी संपली. पिल्लांना पंख फुटले की पक्ष्यांची जबाबदारी संपली. मुलाचे शिक्षण नोकरी व लग्न झाले. मुलीचे लग्न व तिला मूल झाले की माणसांची संसारातील जबाबदारी संपली असे मनुष्याने समजले पाहिजे. सहा, एखाद्या झाडाखाली आपण छायेकरिता बसतो त्या समयी झाडाची कायमची आशा करतो का? नाही ना. त्याप्रमाणे देह व देह संबंधी यांची आशा तेवढ्यापुरतीच ठेवावी. सात, मुले जितक्या हौसेने खेळ मांडतात तितक्याच हौसेने खेळ मोडतात. संसार म्हणजे हा एक खेळच आहे. संसारातील अनुकूल परिस्थितीत प्रत्येकाला जो आनंद होतो तो आनंद प्रतिकूल परिस्थितीतही टिकला पाहिजे. यासाठी परमेश्वराचे स्मरण निरंतर राखावे लागते. आठ, संसारात स्वतः नित्य नैमित्तिक कर्मे करून मुलाबाळांना ते वळण लावणे हा परमार्थाचा पूर्वार्ध असून संसारातील जबाबदारी संपली की परिपूर्ण लक्ष आपल्या कर्तव्याकडे म्हणजे ईश चिंतनाकडे लावण्याचा चिकाटीने प्रयत्न करणे हा परमार्थाचा उत्तरार्ध होय. नऊ, संसार हा समुद्राप्रमाणे आहे. समुद्राला जशी भरती ओहोटी असते तद्वत संसारातही सारखी सुख दुःखे ही असाव्याचीच. म्हणून कितीही बिकट परिस्थिती प्राप्त झाली तरी धैर्य खचू न देता मनुष्याने हरिस्मरणी रत राहावे. दहा,
मनुष्याला प्रारब्धाच्या योगे करून सुख दुःखे प्राप्त होत असतात. प्रारब्ध जर तर सुखासाठी रात्रंदिवस जरी खटपट केली तरी दुःख म्हणून त्याचा पिछा सोडित नाही. तेच प्रारब्ध जर अनुकूल असेल तर नको मनात असताही सुख मनुष्याच्या पायी लोळून घेते. एक सुशील ब्राह्मण होता. त्याच्या कुटुंबाचा व्याप मोठा होता. हात असलेल्या कामात यश येत नसल्याने दिवसेंदिवस त्याच्या पोटा पाण्याची टंचाई होऊ लागली. भिक्षा मागायला गेले तरी जर दुसऱ्या वेळेला त्यामुळे ब्राह्मण अतिशय गांजून गेला. एके दिवशी त्याने गृहत्याग करण्याचे ठरवून बरोबर न्यायाच्या कपड्यांचे गाठोडे बांधले आणि सर्वत्र सामसूम झाल्यावर निघण्याच्या विचाराने ते गाठोडे नेऊन पावसात एके ठिकाणी ठेवून दिले. मध्यरात्रीच्या सुमारास तो गावी जाण्यास निघाला. जेव्हा ते गाठोडे घेण्यासाठी तो त्या जागी गेला तेव्हा त्याला त्या गाठोड्या शेजारी दुसरे एक गाठोडे दिसले. ते पाहून ब्राह्मण चपापला. घरच्या व्यापाला कंटाळून मी देशांतराला निघालो आहे आणि हा काय प्रकार असा विचार त्याच्या मनात येतो न येतो तर त्याचे प्रारब्ध येऊन त्याच्या पुढे मूर्तिमंत उभे राहिले आणि म्हणाले, हे ब्राह्मणा, तू घरादाराला कंटाळून चाललास खरा, पण तुझी व माझी जन्माचीच गाठ आहे. तेव्हा मला सोडून तुला व तुला सोडून मला क्षणभरही राहता येण्यासारखे नाही. तुला सुख किंवा दुःख देणारे प्रारब्ध मी आहे. मी जर तुला प्रतिकूल होईल तर तू दुःखीच राहशील. तेच मी जर तुला अनुकूल होईल तर तुझ्याकडून एखादे वाईट कर्म जरी घडले तरी तुला सुखच होईल. त्यावर ब्राह्मण घराबाहेर पडला. परमेश्वराच्या योजनेप्रमाणे प्रारब्धही त्याचे बरोबर चालले. काशीला गेल्यावर ब्राह्मण गंगेत स्नान करून तीरावर आला. तोच प्रारब्ध म्हणाले, हे ब्राह्मणा, आजपासून मी तुला अनुकूल आहे. माझा खेळ पाहणार आहेस तर असाच ओल्याने काशी राजाच्या राजवाड्यात जा आणि सिंहासनावर बसलेल्या राजाचा मुकुट खाली पाडून लगेच परत येईल. जरी सभा भरलेली असली तरी तुला कोणी काहीच करू शकणार नाही. त्यावर ब्राह्मणाने राजाचा मुकुटात खाली पाडला. तो जवळ बसलेल्या प्रधानाच्या मांडीवर पडला. प्रधानाने लगेच तो हातात घेतला. इतक्यात त्याच्या आतील भागात एक नार सापाचे पिल्लू त्याला दिसले. त्या समयी आज राजा मोठ्या मुश्किलीने अपमृत्यूपासून सुटला. ज्याने मुकुट खाली पाडला तो सामान्य नसून कोणीतरी अंतर्ज्ञानी पुरुष असावा असे प्रधानास वाटले. त्यावर प्रधानाने राजाज्ञेवरून त्या ब्राह्मणाचा शोध लावला आणि त्यास पालखीतून मिरवीत राजवाड्यात आणले. तेव्हापासून राजवाड्यातील सर्व लोक गुरु म्हणून त्याला मान देऊ लागले. राजाचे तर गुरुवर इतके प्रेम जडले की
आपल्या गुरुपासून क्षणभरही लांब राहणे त्याला जड वाटू लागले. काही वर्षानंतर एके दिवशी राजा शिकारीला जाते वेळी आपल्या गुरुला बरोबर घेऊन गेला. फिरून फिरून दमणूक झाली म्हणून ते दोघेही एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागले. राजाचा किंचित डोळा लागलेला पाहून त्याची तलवार बाजूला काढून ठेवावी अशा विचाराने ब्राह्मणाने तलवारीला हात लावला. इतक्यात राजा जागा झाला. त्यावेळी ब्राह्मणाचे प्रारब्ध प्रतिकूल होते, त्यामुळे आपल्याला ठार करण्यासाठी ब्राह्मणाने तलवारीला स्पर्श केला असावा असा राजाचा समज झाला. त्यामुळे लगेच त्याने त्या ब्राह्मणाला सेवकांकडून बंदी ठेवले. तात्पर्य प्रारब्धाचा खेळ जरी असा आहे तरी ईश्वराचे सहाय्य घेतले असता मनुष्याला त्याची झळ लागत नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या कृपेने दुःख भोगण्यास लावणारे प्रारब्ध देखील नाश पावते. उदाहरणार्थ सुदाम्याचे विधिलिखित अजन्म दरिद्री राहणार असे होते, पण त्याने श्री कृष्ण चरणी मन वाहिल्यामुळे कृष्ण कृपेने त्याचे विधिलिखित साप पुसले जाऊन तो सकल वैभवाने नटला. याच करिता तुकोबारायांनी प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना वोभाट असे म्हटले आहे. एकादशी. एकादशी म्हटले की उपवासाचे चित्र समोर उभे राहते. वऱ्याचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, पुदिन्याची चटणी, खारकांची खीर, बदामाच्या वड्या, हा झाला दुपारच्या फराळाचा विचार. रात्री करिता साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ, खीर, फळे, दूध इत्यादी. वास्तविक एकादशीच्या दिवशी उपवास करणे म्हणजे आळस, झोप दवडण्यासाठी तिखट, आंबट, तेलकट, खारट, खमंग किंवा चमचमीत पदार्थ वर्ज करणे आणि सात्विक आहार घेणे. एकंदरीत रोजच्या आहारात अशा प्रकारे बदल करणे. एकादशीचा मुख्य उद्देश मन व इंद्रियांची मस्ती कमी व्हावी आणि वेळेची पण बचत व्हावी. म्हणजे त्यावेळी 10 इंद्रिये व मन ही एकादश हरी सेवेकडे लावण्यास सोपे जाईल. परंतु आपण त्या दिवशी नाना तऱ्हेचे जिन्नस बनविण्यात वेळ घालवितो, त्यामुळे होते काय तर रोजच्या पेक्षा एकादशी दिवशी श्रम व खर्च अधिक व खाणे पण दुप्पट होते आणि अंगात जडपणा येऊन देवाकडे लक्ष वेधले जात नाही. पण हा अर्थ स्मरणात न ठेवता रिकाम्या वेळेत बायका